नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर टीईटी परीक्षेची पहिली उत्तरपत्रिका याच पोर्टलवरती प्रसिद्ध होईल तर याच्यामध्ये पात्रतेचे निकष याच्यामध्ये पाहू शकता की तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये द्या असाल तर तुम्हाला एकूण साठ टक्के गुण म्हणजेच नव्वद गुण पाहिजेत आणि त्याचबरोबर जे, जे कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात एस सी एस टी किंवा ओबीसी कॅटेगरीतील कॅंडिडेट असेल तर त्यांना पंचावन्न टक्के म्हणजे पाहू शकता की त्र्याऐंशी गुण असणे गरजेचे आहेत याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या कॅटेगरी अंतर्गत जे कॅन्डिडेट येतात यामध्ये पाहू शकता की माझी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय हो। परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे म्हणजेच जर या प्रवर्गांतर्गत जे कॅन्डिडेट येतील माझी सैनिक किंवा शहीद सैनिक पत्नी तसेच त्यांचे कुटुंबीय तर यांना एकूण पंधरा टक्के गुणांमध्ये सवलत आहे तर एकूण पात्रता असणाऱ्या साठ गुणांमध्ये तर पंचेचाळीस टक्के त्यांना गुण मिळणे आवश्यक आहे तर पंचेचाळीस टक्के झाले पाहिजे आहे तर अशा प्रकारे इतरांना सवलत ही मिळणार नाही तर अपेक्षित आहे येत्या दोन आठवड्यामध्ये पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध होईल उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर याच पोर्टल माहिती मिळेल आणि या संदर्भातले संपूर्ण अपडेट आपल्या चॅनल वर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा